ह्याला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये झिडके झिडके विपक्ष आपण कब्बाड असा सामना पाहणार आहोत. मी तिलवन कब्बाड आणि झिडके पहिल्या दिवसामध्ये खेळ पाहिला आपण. अर्थात जेबी स्पोर्ट्स पहारे संघ दाखल झाला ज्युनियर गटातून टॉप फोर मध्ये. ज्युनियर गटातून दुसऱ्या दिवसामध्ये स्टार इलेव्हन मापुली संघ दाखल झालाय. तिसरा दिवस सिनियर गटाचा सुरू झाला आणि कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी आनगाव संघाने बाजी मारली आहे आणि आजच्या दिवसामध्ये सिनियरचे पुण्यांदा 10 संघ समोर आहे. टॉप फोरचा संघ घ्यायचा आहे चौथा आणि त्यानंतर लढती सुरुवात करायची आहेत आपल्याला निर्णायक. तीन लढती एक्स्ट्रा स्वरूप आहेत त्या कारणानं द्वितीय फेरीतील लढती अर्थात तीन तीन षटकाच्या होतील याकडे लक्ष द्यायचं आहे आपण. आणि इथे पाहतोय आपण मार्गस्थ होतोय गोलंदाज अंबाडी टीम साठी. गोलंदाजी मध्ये पाहतोय आपण पहिल्या षटकासाठी तैनात केलंय गोलंदाज रोशन. फर्स्ट बॉल आहे हलक्या हाताने खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय आणि पहिल्या गड्याला पाठवला जातोय तंबू मध्ये. बॅक टू द पवेलियन. दाखल झालाय मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. टीमचा पहिलाच फलंदाज आलाय तंबू मध्ये. नक्कीच त्याचा प्रयत्न चांगला होता की फाईन खेळायचा होता स्टोकला. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता मात्र क्षेत्ररक्षकाने काव कॉर्नर रिजन पासून डीप स्क्वेअर लेगला दौड चांगली घेतली आणि विकेट मिळवलाय. त्यावेळेला शैलेशला उसळी घेणारा चेंडू जोरदार अपील मागितली जाते. यस बॅटने चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि त्याबरोबर दापलकावरती देखील भोपळा आहे. अजून देखील भोपळ्यातून बाहेर नाहीये संघ. दोन चेंडू संपलेत आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी शैलेश टायकर यांकडे पाहतोय आणि सत्यम नवीन बॅट्समन टाकल झालाय. सत्यम अर्थात फलंदाजी करण्यासाठी या संघामध्ये एक मातब्बर खेळाडू आहे हा देखील सत्यम. शैलेश याला पुण्यांदा तीच लेंथ गोलंदाजाने ठेवली आहे फलंदाजाच्या विरोधामध्ये आणि कारगर लेन ठरली आहे शैलेशच्या विरोधात. तिसरा चेंडू देखील निर्धाव. तीन चेंडू सलगचे निर्धाव हाताळलेत गोलंदाज रोशन याने. एसीसी अंबाडी संघाचा हा खेळाडू आणि निराशाजनक राहिले दोन चेंडू. मात्र येणाऱ्या चेंडूवरती दोन स्ट्रोक चांगली स्थिती पुण्यांदा म्हणू शकतो आपण नोंदावडी टीमची. शैलेश काय करणार. हा तर अतिशय खराब चेंडू होता. शैलेश याला थांबावं लागणार आहे मैदानामध्ये कारण की चांगली बॅटिंग आहे या खेळाडूकडे शैलेशच्याकडे. नक्कीच हे षटक कदाचित त्याच्या बाजूने नाही आहे. हे षटक गोलंदाजाच आहे आणि कठीण काळ आहे असं म्हणावं लागेल धोंडावडीली टीमचा. कठीण काळामध्ये स्वतःला सावरायला हवंय आणि येत्या चांगल्या काळामध्ये त्याला बरसायचं आहे. यावेळेला पाहायचं आहे काय घडलंय मैदानामध्ये. नक्कीच ही लागली होती परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू आहे. स्पर्धेमधलं निर्धाव षटक बनू शकतंय कारण की या षटकामध्ये अद्याप दापलकावरती भोपळा 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 लागत चाललाय. सलगचे चार चेंडू गोलंदाजाने हाताळलेत या फलंदाज शैलेशला निर्धाव आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला. असे पाच चेंडू संपले लास्ट ओव्हर मध्ये. आपण पाहिलं असेल तर मागील लास्ट एक षटक असं बनलं होतं पाच चेंडू निर्धाव गेले होते मात्र असाच फटका आला होता त्या षटकामध्ये आणि 6 धावा मिळाल्या होत्या. आणि इथे देखील 6 धावा आलेत. विचार केला षटक आताळा जात होत तिथे देखील आपण विचार केला तर टीम पिढ्यांच्या माध्यमातून आणि तिथे मात्र असाच फटका आला आणि 6 धावांक तालिकेत. एक चांगली सुरुवात म्हणावी फलंदाजासाठी कारण की उशीर झालाय त्याला आणि झिडके
यस हरियाणा झिड़के आणि मीट इलेवन कबड्डी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय नाणेफेकीसाठी. पिळंजेट टीमने देखील प्रयत्न केला होता इथे की निर्धाव षटक फेकण्याचा, मात्र तिथे विक्रम करता आला नाही. इथे देखील गोलंदाजाला संधी होती, मात्र या वेळेला गोलंदाजाचा विचार केला तर एसीसी हा एसीसी खऱ्या अर्थानं अंबाडी संघाचा होता. आणि दोन्हीकडे विचार केला तर इथे देखील सहा धावा आल्या. तिथे पिळंजेट टीम यशस्वी ठरली, इथे अंबाडी टीम देखील यशस्वी ठरली. पहिलं निर्धाव षटक मिळू शकत होतं इथे स्पर्धेमधलं, मात्र अंबाडी टीमच्या गोलंदाजा विरोधात शेवटच्या क्षणाला सहा धावा आणतोय फलंदाज शैलेश. याच्याकडे देखील चांगली बॅटिंगची कला आहे आणि कलेचं प्रदर्शन त्याने केलं. चार चेंडू निर्धाव घालवले, कटिंग काळामध्ये स्वतःला सावरला आणि येत्या चांगल्या चेंडूवरती, अर्थात फलंदाजासाठी चांगला चेंडू होता, गोलंदाजाचा खराब चेंडू होता. येस अभ्यंतर धावा आली दुसऱ्या षटकामध्ये, सात धावा अंक तालिकेत. एक चांगली सुरुवात नाही झाली, परंतु फलंदाजासाठी चांगला स्टोक आला, त्याचं मनोबल वाढवणारा. चार चेंडू तब्बल गेले होते निर्धाव, तदनंतर त्याने स्टोकांना सहा धावेसाठी षटकार. येत्या कालावधीमध्ये नक्कीच प्रयत्न करत राहणार तो देखील. यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते. मिड स्पोर्ट्स कपाड आणि आर्यन झिडके दोन्ही टीम्सने सज्ज राहायचंय. व्हाईट बॉल, यास विकेट किपरने अगोदर इशारा दिला, कारण की लेंथ अचूक होती, लाईन थोडीशी खराब झाली आणि विकेट किपरने सांगितलं त्याला थोडस आतमध्ये घेण्याची आवश्यकता आहे तुला चेंडूला. अभ्यंतर धावा अंक तालिकेमध्ये वाढली जाते, अंक तालिका आठ धावा. सत्यम स्ट्रायकर इनकडे आहे. अमन शेख इथे दाखल झालेले आहेत, सरचं स्वागत आहे अमन. आणि आपण व्यासपीठावरती यायचंय. येस वक्की स्पोर्ट टीमचा ऑलराउंडर खेळाडू आहे आणि अमन आणि मोनी ज्याने खऱ्या अर्थाने एक चांगले कॅचेस पकडले सकाळच्या सत्रामध्ये, आणि त्या कारणानं त्यांचा संघ इथे डगआउट मध्ये आहे, खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आहे. फलंदाजीमध्ये संधी होती वक्की स्पोर्टला, मात्र फलंदाजी निराशाजनक राहिली. पापा शेख नंतर पारी सांभाळता आली नाही कोणाला. धावपालिकावरती विचार केला तर नऊ धावा धावपालिकावरती. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न यावेळेला, जोरदार अपील मागितली जाते. यावेळेला बॅट एज आहे, पंच कोणता इशारा देत नाहीये. एज लागली बॅटची आणि फलंदाजाला बघायची दुखापत झाली आहे. येस दहा धावा धावपालिकावरती आहेत. आणि पीच मधून चांगली न्यूज आहे, फिट आहे फलंदाज शैलेश मैदानामध्ये. दहा धावा धावपालिकावरती आणि दोनच चेंडू संपलेत आणि या षटकामध्ये तीन धावा धावपालिकावरती. गोलंदाज यावेळेला सूरज, दुसरा षटक आता तो अंबाडी टीमचा खेळाडू. स्ट्रायकर एंट्री सत्यम. यावेळेला हा चेंडू एसटी रक्षकाला चकावून जातोय. एक धाव मिळतीये. येस बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली एक धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने अंक तालिका वाढली आहे. धावपालिकावरती 11 धावा लॉस ऑफ वन विकेट, जिथे पहिल्याच चेंडूवरती विकेट गमावला आहे आणि तदनंतर धीमी राहिली थोडीशी धावसंख्या. परंतु शैलेशच्याकडून नक्कीच
अपेक्षा केली जाते मोठा अंक आणलेला हा चेंडू पाहतो आपण एज लागली आहे थोडासा स्लो आहे फलंदाज धाबा घेत राहते यावेळेला क्षेत्ररक्षकाने फील्ड केलाय चेंडूला दोन धावा धापलकावरती एस टू रन्स धापलकावरती बाद झाले दोन धावाने 13 अंक अंक तालिकेत 13 धावा आणि तदनंतर एका गड्याचं पतन आहे दुसरं षटक आहे इथून षटकातील विचार केला तर हातामध्ये चेंडू आहे शिल्लक केवळ एक लास्ट बॉल सेकंड वर लास्ट बॉल वरती फसला आहे जाळ्यामध्ये यावेळेला तो क्षेत्ररक्षक आहे ज्याने मागील पहिल्या चेंडू वरती झेल पकड